नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे छोले मसाला हॉटेलपेक्षा भारी सोप्या पद्धतीने आणि झटपट असा छोले मसाला कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत छोले मसाला करण्यासाठी इथं मी भिजवलेले छोले घेतलेले आहेत रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले कमीत कमी आठ नऊ तास पाण्यामध्ये छोले भिजले पाहिजेत म्हणजे मस्त मऊ अशी शिजतात हे छोले मी कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत यामध्ये आता एक ग्लास पाणी घालू आणि कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती चार शिट्ट्या करून घेऊ म्हणजे मस्त मवा असे छोले शिजतात छोले शिजतात तोपर्यंत आपण छोले मसाल्यासाठी वाटण तयार करून घेऊ वाटण करण्यासाठी पाववाटी मी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत तुमच्याकडे सुका नारळ असेल तर सुका वापरू शकता किंवा ओला नारळसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे टोमॅटो एक घेतलेला आहे मीडियम आकाराचा उभा चिरून खड्या मसाल्यांमध्ये एक छोटा दालचिनीचा तुकडा तीन ते चार चक्री फुलाच्या पाकळ्या दोन लवंग एक चमचा धणे आणि जिरे घेतलेले आहेत एक चमचा त्याचबरोबर इथं मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे माझ्याकडे घरी तयार केलेले आहे त्यामुळं एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वाटणामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालू शकता आलं लसूण पेस्ट सोडून सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून छान बारीक असा मसाला किंवा वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटण तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर छोले सुद्धा मस्त मऊ असे शिजलेले आहेत मीडियम गॅस करून चार शिट्ट्या कुकरच्या करायच्या म्हणजे मस्त मऊ असे शिजतात आणि पूर्ण कुकर थंड झाल्यावरच झाकण उघडायचं तुम्ही बघू शकता अगदी मऊ छोले शिजलेले आहेत आता आपण छोले मसाला फोडणीला घालू त्यासाठी कढईमध्ये एक ते दीड मोठे चमचे तेल घेऊ तेल आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी घालू जिरं घालू थोडंसं जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालू आणि आलं लसूण पेस्ट तेलामध्ये परतून घेऊ थोडीशी आलं लसूणचा कच्चा वास जाई थो तोपर्यंत थोडी परतून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट मी तेलामध्ये परतून घेतलेले आहे यामध्ये आता तयार केलेलं वाटण घालू आणि हे वाटण पाच ते सहा मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो आपण कच्चाच वापरलेला आहे त्यामुळं वाटण थोडं जास्त वेळ परतून घ्यायचं म्हणजे कांदा आणि टोमॅटोचा ग्रेव्हीला कच्चा वास लागणार नाही तर बघू शकताय वाटण आपण छान परतून घेतलेलं आहे तेलामध्ये यामध्ये या आता पाव चमचा हळद घालू एक छोटा पाव चमचा मी हळद घातलेली आहे तीन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही घरचं कोणतंही लाल तिखट वापरू शकता आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे लाल तिखट आता वाटणामध्ये छान मिक्स करून घेऊ छोले थोडे गोडसर लागतात त्यामुळं थोडा तिखट छोले मसाला मस्त लागतो लाल तिखट मसाल्यामध्ये मी छान मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आता थोडंसं पाणी घालून हा मसाला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतून घेऊ म्हणजे मसाले जे घातलेले आहेत ते छान एकजीव असे होतात तुम्ही बघू शकताय मस्त मसाल्याला आता कडेनं तेल सुटायला लागलेलं ला आहे छोले मसाल्याची ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे यामध्ये आता बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये जितका हा मसाला आपण परतून घेऊ तेवढाच चवीला मस्त लागतो छोले मसाला तयार केलेल्या मसाल्यामध्ये शिजवलेले छोले घालू आणि छोले मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आता यामध्ये थोडंसं मी पाणी अजून घालणार आहे तुम्हाला जसा हा छोले मसाला घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालू तर छोले मसाल्याला आता मस्त उकळी आलेली आहे गॅस आपण बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि झाकण ठेवून आठ ते मिन दहा मिनट हा छोले मसाला शिजवून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये म्हणजे मस्त छोल्यामध्ये मसाल्याची चव उतरते आणि एकदम चमचमी टेस्टी असा आपला हा छोले मसाला तयार होतो तर आठ ते दहा मिनटानंतर आपला छोले मसाला बघू शकताय झटपट असा तयार झालेला आहे बारीक चिरलेली यामध्ये थोडी अजून कोथंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ अगदी चमचमीत आणि झणझणीत जन असा हा छोले मसाला गरम गरम चपाती रोटी नान भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खायला एकदम मस्त लागतो आवडला तर हा छोले मसाला एकदा नक्की करून बघा अगदी झटपट आणि पटकन असा तयार होतो आणि चवीलासुद्धा तेवढाच मस्त लागतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद